महाविकास आघाडीमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले होते. हे आरोप त्यांनी फेसबुक पोस्टमार्फत फेटाळून लावले आहेत. फेसबुक पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या चर्चा नेमक्या कशा रीतीनं रंगत आहेत किंवा याचा त्यांच्यावर काय परिणाम असेल हे आज आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल का? त्यांची जी राजकीय आत्तापर्यंतची जी कारकीर्द आहे ती नष्ट होईल का? यावर पोलीस काय कारवाई करतील किंवा जर कायद्यानुसार गेलं तर कायदा ह्याविषयी काय सांगतो हे सगळे प्रश्न अनेकांकडून विचारले जात आहेत. धनंजय मुंडे यांनी नेमकं खुलासात काय म्हटलं होतं ते एकदा पाहूया. धनंजय मुंडे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहे की ज्या तरुणीने माझ्यावर बलात्काराचे आरोप केले आहे त्यांच्या बहिणीसोबत मी 2003 संबंधात होतो. तिच्यापासून आपल्याला दोन अपत्य असून त्या अपत्यांची त्यांची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. मात्र तरुणी करून माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे ब्लॅकमेलिंगसाठीचे आहे. मुंडेंनी हा खुलासा केला असला तरी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या महिलेकडून असलेल्या दोन अपत्यांविषयी माहिती त्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. या बलात्काराच्या आरोपानंतर त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडेही गेली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ते म्हणतात, धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रकात पत्नी मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्य लपवली आहे का असंही किरीट सोमय्या विचारतात. आणि जर लपवली असेल तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र हे सगळे निर्णय निवडणूक आयोगावर अवलंबून असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाबाबतची कायदेशीर बाजू कोणती आहे ते पाहूया. धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवर गदा येऊ शकते का या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्टवरून कायद्याची बाजू मांडली आहे. ते म्हणतात, निवडणुकीच्या आधी उमेदवारांनी जी माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणं आवश्यक असतं. त्या अर्थानं धनंजय मुंडे यांनी बायकोबद्दलची माहिती लपवली असं म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपवली आहे असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणं ही कायदेशीर चूक आहे. कुणी तक्रार केली तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र निवडणूक आयोगाने स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेण्याची उदाहरणे आत्तापर्यंत तरी दिसून आली नाही आहेत. धनंजय मुंडेंवरील आरोपाने पक्षाचं काही नुकसान होऊ शकतं आहे का? तर पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नाही हे धोरण सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमुळं पक्षाचं नुकसान होत असेल तर त्यावर साहजिकच कारवाई केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर बलात्काराचा आरोप होण्याची ही महिनाभरातली दुसरी घटना आहे. याआधी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि आता धनंजय मुंडे यांच्यावर हे आरोप झाले आहेत. किंबहुना विरोधक याचा वापर करू शकतात. त्यामुळे मुंडेंवर पक्षाकडून काय कारवाई होणार हे पुढील काहीच काळात आपल्याला कळणार आहे. प्रकरणाची चौकशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बलात्काराचे आरोप करणारी तरुणी धनंजय मुंडे यांच्याशी निगडीत आहे. तरुणीने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली असतानाच पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात पोलीस तपास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तपास म्हटलं की संपूर्ण जबाबदारी ही गृहमंत्रालयावर असते. त्यात गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी तत्परतेने होणार का असाही प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. हे सगळे प्रश्न तर एका बाजूने सोडवले जातील. मात्र मंत्रीपद सोडावं लागणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उद्भवतोय. धनंजय मुंडे यांच्याकडे मुळात सामाजिक न्याय मंत्रीपदाची जबाबदारी आहे. सामाजिक मंत्र्यावरच बलात्काराचे आरोप झाल्याचा विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला आहे. या सगळ्याच प्रकरणाचा फायदा मात्र विरोधक घेताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेटही घेतली आहे. मात्र या भेटीदरम्यान काय घडलंय अजूनही गुलदस्त्यात आहे. महाविकास आघाडीकडून मुंडेंचा राजीनामा घेतला जातो की यावर दुसरा काही पर्याय काढला जातो हे पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.